रायगड जिल्हा रोहा तालुका वरसे भुवनेश्वर श्रीकृष्ण नगर या ठिकाणी 19 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी नेहा घरात या आपल्या भावाकडे श्रीकृष्ण नगर भुवनेश्वर विजय रणदिवे यांच्याकडे आले असता आपल्या हातातील पर्स ही घरातल्या बेडरूम मध्ये ठेवून एका मैत्रीच्या कार्याला जाऊन दुपारी 1 ते 1:30 दरम्यान परत घरी आली असता कोणीतरी अज्ञात इसमाने घरफोडी करून पर्स मध्ये असलेले सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले। हे निदर्शनास येताच नेहा घरत यांनी ताबडतोब पोलीस कंप्लेंट केली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आपले चक्र वाऱ्याच्या दिशेने फिरवून आणि सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने चौकशीचे चक्र फिरवून आरोपी बबलू घिसा बागरिया वयवर्ष 20 आणि काळू रामेश्वर बागरिया वयवर्ष 23 राहणार बडली तहसील भिनाया जिल्हा अजमेर राजस्थान येथून दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी मुद्देमालासह अटक केल्यानं नेहा घरत यांनी रोहा पोलीस स्टेशनचे व स्टाफचे आभार मानले आहेत। माझं नाव नेहा प्रकाश घरत, मी पनवेलवरून माझ्या माहेरी रोहा येथे आले होते। त्यावेळी माझ्या आईकडे घरपुढी येऊन माझं मंगळसूत्र चोरीला गेलं होतं। त्यावेळी आम्ही लगेच पोलीस स्टेशनला येऊन आम्ही FIR नोंदवला आणि त्या क्षणी आपले पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी खूप मेहनत घेऊन माझं मंगळसूत्र आणि त्या चोरांना राजस्थानला जाऊन म्हणजे तिकडे ते चोर सापडले आणि तिकडून ते सगळं मला मिळालेलं आहे। केवळ 1.5 महिन्यात त्यांनी हे एवढं सगळं काम आपली जबाबदारी पार पाडून मला खूप त्यांचं कौतुक वाटतंय। म्हणजे एवढ्या 1.5 महिन्यात त्यांनी मला माझं मंगळसूत्र भेटून दिलं। रोहा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भुवनेश्वर या भागामध्ये दिवसा एक घरफोडी झाली होती। त्यामध्ये घराचा दरवाजा उसकटून आत प्रवेश करून पर्समधील एक मंगळसूत्र 7 वळ्याचं चोरी करण्यात आलं होतं। सदर बाबत रोहा पोलीस ठाण्यात 21/23 अन्वय घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर बाबत शहरातील सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले होते, त्यामध्ये काही इसम त्यामध्ये निष्पन्न झाले होते। त्यानंतर त्याचा पाठपुरावा करून सदरचे इसम हे राजस्थान येथे निघून गेल्याचे दिसून आले। त्यावरून सदर ठिकाणी LCBची टीम आणि रोहा पोलीस स्टेशन यांच्या वतीने राजस्थान येथे जाऊन त्यांना ताब्यात घेण्यात आलं व त्यांना 2 दिवसापूर्वी 2 आरोपी या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली। त्यांच्याकडून सदरचे मंगळसूत्र जे हस्तगत करण्यात आलेले आहे व त्यांना अटक करण्यात आलेली आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।